नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं यस जे एन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकाचा दुसरा भाग बघणार आहोत आणि एकदम चांगल्या पद्धतीनं बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूपच चांगले उदाहरणं आहेत अतिशय म्हणजे जे एक्झाममध्ये विचारले जातात ज्या पद्धतीने विचारले जातात त्या पद्धतीची उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये घेतलेत पूर्ण व्हिडिओ पाहा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे चला तर मग सुरू करूयात समोर तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसते बघा नऊ पूर्णांक वजा तीन छेद तीन भागिले तीन पूर्णांक वजा दहा छेद चौदा भागिले तीन पूर्णांक वजा पाच छेद चार बरोबर किती असं विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आता तर या ठिकाणी बघा नऊ त्रिक सत्तावीस याचा गुणाकार करायचा आहे कारण या छेदामध्ये एक असतं नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस वजा तीन छेदामध्ये तीन आलं छेद आहे तसं आहे आपण भागिले चौदा त्रिक बेचाळीस वजा दहा या ठिकाणी अधिक आहे अधिक असतं पण या ठिकाणी वजा दिले म्हणून आपण वजा करतोय अधिक वजा वजा होतं दहा छेद चौदा भागिले चार त्रिकोण बारा वजा पाच छेद चार बघा आता पुढे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सत्तावीसमधून तीन गेले चोवीस राहिले छेद तीन बागिले बेचाळीसमधून दहा गेले बत्तीस राहिले छेद चौदा बागिले बारामधून पाच गेले सात राहिले छेद चार यानंतर पुढे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो भागाकार आहे त्यामुळे आपण भागाकारच्या साइडची जी संख्या असते जो अपूर्णांक असतो तो उलटा करतो चोवीस छेद तीन गुणुले कारण गुणले करायचं असतं व्यस्त म्हणजे भागाकार व्यस्त गुणाकार करायचा आहे म्हणून मग मन काय केलं आता आपण चौदा वरती येणार आहे चौदा अंशामध्ये येणार आहे बत्तीस छेदामध्ये जाणार आहे चौदा छेद बत्तीस या ठिकाणी पण गुणाकार करणार आहे त्यामुळं चार अंशात येणार आहे आणि सात छेदामध्ये जाणार आहे बघा पुढे आपल्याला भाग घालवायचा आहे भाग घालूया आपण तीन न चोवीसला भाग जातो आहे तीन एके तीन तीन आठ ते चोवीस परत बघा परत या ठिकाणी तुम्हाला आठ न सुद्धा भाग आहे आठ एके आठ आठ चौक बत्तीस परत चारने भाग जातो आहे चार एके चार चार एके चार सात न भाग जातो आहे सात एके सात सात दोन्ही चौदा म्हणजे आपलं उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो बघा छेदामध्ये तर एकच आहे एक एकच आहे त्यामुळे एक एक एकला एक, एक, एक काय वेळ एवढी व्हॅल्यू नसते छेदामधील एकला बरंच बघा येतं एक आहे बेके बे बेके बे म्हणजे आपलं फायनल उत्तर काय आलंय दोन हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रांनो समोर स्क्रीन जो स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण यांसारखे प्रश्न घेऊन येण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला गणित विषय फक्त उत्तरं मी सोडलेले न पाहता तुम्हीसुद्धा ट्राय केले पाहिजे जेणेकरून तुमचंसुद्धा प्रॅक्टिस होणार आहे त्यासाठी आपण या पद्धतीनं चाललो आहे मित्रांनो चढत्या क्रमाने मांडा असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला चार अपूर्णांक दिलेले आहेत हे चढत्या क्रमानं मांडायचे आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत बघा तर आता या सर्वात लहान कोणतं आहे ते चेक करूया पाच एके पाच चार त्रिकोण बारा बघा मी तिरकस गुणाकार केलेला आहे पाच एके पाच चार त्रिक तीन चौक बारा चार त्रिकोण बारा हजार केलं तर चालतंय तीन चौक बारा हजार केलं तरी चालतंय मग काय आलं पाच आणि बारा आलं आता पाच आणि बारामध्ये सर्वात लहान कुठलं आहे तर पाच आहे हे दोन्हीमध्ये लहान पाच तर एक छे तीन पाच म्हणजेच एकशे तीन हे लहान आहे मग झालं चार छेत पाच गेलं आता सहा छेद सात सहा छेद सात सोबत बघूया ह्या दोन्हीमध्ये लहान कुठलं आहे म्हणजे चार या पूर्णांकामध्ये पहिल्यांदा लहान शोधायचं आहे पर लहान त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं असं करून आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणजे चढत्या क्रमांक लावायचं आहे आता बघा सात एके सात तीन सक अठरा लहान कोणतं आहे एकशे तीनच लहान आहे म्हणून एकशे तीन परत खाली घेतलं मी मात्र हिला आठशेत अकरा आठशे अकरा अकरा एके अकरा तीन आठे चोवीस यामध्ये सुद्धा एक एकछेद तीनच हे लहान आहे म्हणजे आपणच उत्तर काय मिळालं छेद तीन हे सर्वात लहान मिळालं सर्वात लहान आता ह्याच्यापेक्षा जा जरा म्हणजे जा मोठं बघू आपण तर एक झालं आता बघा या दोन्हीमध्ये डायरेक्ट करूया चार सत्ता अठ्ठावीस चार सत्ता अठ्ठावीस पाच सक तीस यामध्ये लहान कुठलं आहे अठ्ठावीस मग अठ्ठावीस कोणाचा आहे चारशेत पाचचा आहे मग चारशेत पाच आहे तसं घेतलं परत सोल्पिराऊन दिला आठशेत अकरा आठशे अकरा अकरी चौक चव्वेचाळीस आठा पंचेचाळीस यांमध्ये लहान कोणतं आहे आठशेत अकरा मग आठशेद अकरा आपलं लहान मिळालं म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कुठलं मिळालं होतं या ठिकाणी मांडतो मी एक छेद तीन मिळालं त्यानंतरचा लहान त्यानंतरचा लहान म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा छेद अकरा मिळाला आप आपल्याला छेद अकरा त्याच्यापेक्षा मोठा अजून बघायचं आहे आपल्याला पर त्याच्यापेक्षा मोठा दोन मिळाले चार छेद पाच पण छेद अकरा आणि एक छेद तीन मिळाला त्या दोन्हीमध्ये लहान कोणता आहे बघा सात चौक अठ्ठावीस मित्र मी या साईडला मांडून घेतो चार छेद पाच स्वल्पविराम सहा छेद सात चार सत्ता अठ्ठावीस पाच सक तीस लहान कोणता आहे चार छेद पाच मग चारशेद पाच मी या ठिकाणी मांडणार आहे आता चार छेद पाच लहान आहे म्हणजेच मोठा सहा छेद सात हा सर्वात मोठा असणार आहे मित्रांनो ही एक पद्धत झाली म्हणजे आपण काढलेलं आहे चढत्या क्रमाने मांडा या याचं उत्तर आपण काढलेलं आहे एक दोन तीन चार चढता क्रम आहे हा मग आता आपण दुसऱ्या स्टेप म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा याचं उत्तर काढू शकत होतो दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतो दुसरी पद्धत बघा जर असं जर दिलं असतं तुम्हाला हे आहे तसंच एक छेद तीन स्वल्पविराम चार छेद पाच स्वल्पविराम सहा छेद सात स्वल्प विराम छेद अकरा असा आहे मग तुम्ही डायरेक्ट काय करायचं तीन ना एकला भागायचं तीन ना एकला भाग जात नाही मग मी काय करणार तीन झिरो झिरो पॉईंट दिला पॉईंटचा शून्य घेतला तीन त्रिक नऊ आलं तीन त्रिक नऊ आलं परत एक आला परत एक व शून्य तीन त्रिक नऊ किती आलं झिरो पॉईंट तेहतीस आलं परत दुसरं बघा चारनं पाचनं चारला भाग जात नाही मग काय करणार परत शून्य घेणार खाली इथं बघा शून्य घेतला आहे पॉईंट दिला पॉईंटचं शून्य आता पंच्याहत्ते चाळीस पंच्याहत्ते चाळीस झालं परत बघा आता सात न सहाला जात नाही मग मी काय करणार झिरो घेणार पॉईंट देणार पॉईंटचं शून्य घेतलं येतं सातेआटी छप्पन्न राहिले चार किती राहिले चार राहिले मग परत चार व शून्य सातापाचा पस्तीस बस पॉईंटनंतरनं दोनच अंक बघा परत आठशे तर अकरा अकराने आठला भाग जात नाही म्हणून मी शून्य घेतला शून्यला पॉईंट दिला पॉईंटचा शून्य घेतला आता अकरी साती सत्त्याहत्तर अकरी साती सत्त्याहत्तर राहिले किती तीन तीनवर परत झि शून्य अकरा दोन्ही बावीस आता बघा आपल्याला काय मिळालं झिरो तेहतीस मिळाले झिरो आठ मिळाले झिरो पॉईंट पंच्याऐंशी मिळाले झिरो पॉईंट बहात्तर मिळाले आता यामध्ये सर्वात लहान कोणता आहे बघा झिरो पॉईंट तेत्तीस आहे झिरो पॉईंट आठ आहे का झिरो पॉईंट पंच्याऐंशी का झिरो पॉईंट बहात्तर तर सर्वात लहान कुठलं आहे एक शेत तीन सर्वात लहान कोणतं आहे एकशे तीन त्याच्यापेक्षा मोठं कोणतं आहे बघा आता त्याच्यापेक्षा मोठं आहे आठशेत अकरा आठशे अकरा त्याच्यापेक्षा मोठं कुठलं आहे आता चार चारशेद पाच म्हणजे आठ झिरो पॉईंट आठ आले ते चार चारशेत पाच परत त्याच्यापेक्षा मोठं पंच्याऐंशी सहाशे सात म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकत होता बघा आपलं उत्तर सेम आहे हे उत्तर आणि वरील उत्तर सेमच आहे काहीच बदल नाहीये म्हणजे तुम्ही ही मे या मेथडनं सुद्धा जाऊ शकता किंवा या मेथडनं सुद्धा जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कसलीही मनामध्ये भीती बाळगू नका शंभर टक्के तुमचं जे अपूर्णांकवरील उदाहरणं आहेत आपले शंभर टक्के तुम्हाल मा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अपूर्णांक समजणार आहे फक्त आमच्या सोबत राहा पुढे काही आपले उदाहरण आहेत ती पण उदाहरणं खूप चांगले उदाहरणं आहेत एकदम सोपे समजणारे ट्रिक्सच्या माध्यमातून पण आपण गेलेलो आहे नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला खूप फायदा होणार आहे प्रामाणिकपणे पहा नक्कीच फायदा होईल तुम्हाला मित्रांनो समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिसरा प्रश्न पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता हा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो पहा त्याच पद्धतीने आधी जी पद्धत होती दोन नंबरचा प्रश्न जो पाहिला आहे त्याच पद्धतीने जायचा जा आहे फक्त आपल्याला फक्त सर्वात मोठा काढायचा होता त्यामुळे मोठा फक्त इझीमध्ये निघणार आहे सिक्वेन्स लावायची त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं अवघड वाटलं चढत्या क्रमाने लावण्यासाठी आता आप मोठा पूर्णांक सहज काढू शकतो बघा सातापाचा पस्तीस आठशो बत्तीस सातपाचा पस्तीस नौ, नौ नव... आता पस्तीस आणि बत्तीस यामध्ये पस्तीस मोठा आहे आणि आपल्याला मोठा पूर्णांक काढायचा असल्यामुळे आपण पाचशे आठच पुढे घेणार आहे पाचशे आठ घेतलं हा ऑप्शन कट झाला आठशेत नऊ सॉरी नऊशेत सोळा सोळा पंचेऐंशी नव आठ नवे बहात्तर आता यामध्ये मोठं गोठलं आहे पाचशे आठ मग आपण पाच पाचशे आठच पुढे घेणार आहोत पाच छेद आठ म्हणजे नऊ छेद सोळा पण गेला दहा छेद चौदा दहा छेद चौदा चौदी पंचे सत्तर आणि आठ दहा ऐंशी यामध्ये ऐंशी ही मोठी संख्या आहे दहा छेद चौदा आपलं फायनल उत्तर आहे म्हणजे सर्वात मोठा मोठा अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला मिळालेला दहाशे चौदा विद्यार्थी मित्रांनो कोणतंही जरी उदाहरण असलं तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे प्रॅक्टिस जर चांगली झाली तर तुम्हाला उदाहरण सॉल्व करायला अडचण येणार नाही त्याच्यामुळे भीती बाळगू नका फक्त प्रॅक्टिस करा आणि जर काय शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप तो व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे मॅसेजसुद्धा करू शकता तुम्ही मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसत असेल त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आता आपणास विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे खाली तुम्हाला चार अपूर्णांक दिलेले आहेत बघा त्याच पद्धतीनं याच्या अगोदरचं याच्या पूर्वीचं जे उदाहरण होतं आपण सर्वात मोठा पूर्णांक शोधला होता तर लहान अपूर्णांक शोधायचा आहे साईपंचे तिरकस गुन्हा करायचा आहे साईपंचे तीस आणि तेर दोन्ही स या दोन्हीमध्ये लहान कोणतं आहे तेरा छेद सहा कट झाला नऊ छेद चार तेरी चौक बावन्न शहाण्णवे चोपन्न या दोन्हीमध्ये लहान कोणतं आहे तेरा छेद सहा आपण कळ झाला सात छेद तीन तेर त्रिक एकोणचाळीस आणि साईसत्ता बेचाळीस यांमध्ये पण लहान तेरा छेद सहा म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक तेरा छेद सहा आपणास मिळालेला आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे बी ऑप्शन तेरा छेद सहा विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे पाचवं उदाहरण दोन छेद चार या संख्येची किती वेळा बेरीज केल्यास उत्तर तीन ए म्हणजे दोन छेद चार ही जी संख्या आहे या संख्येची जर बेरीज केली आपण म्हणजे डबल डबल बेरीज केली तर आपलं उत्तर काय येत आहे झिरो तीन हे उत्तर येत आहे तर बघा हा प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व करायचा होता तर काही करायचं का नव्हतं हो दोन छेद चार आहे ना सरळ उलटं करा छेद अंशामध्ये आला पाहिजे औषेदामध्ये गेला पाहिजे चार छेद सॉरी दोन चार छेद दोन आलं आणि हे तीन आहे ना तीन फक्त चारच्या पुढे गुणले तीन करा बघा उत्तर काय येतं आहे आता चार त्रिकोण बारा हे दोन बे के बे बेसक बारा म्हणजे उत्तर काय आलं आपलं सहा हे उत्तर आणलं आहे म्हणजे दोन छेद चार या संख्येची सहा वेळा बेरीज केल्यास उत्तर तीन येते मग क्रॉस चेक करून बघूया आपण दोन छेद चार सहा वेळा म्हटल्यानंतर सहा वेळा मांडू दोन शेत चार दोन छेद चार दोन छेद चार दोन छेद चार परत बघा दोन छेद चार एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा मांडलं मग आता ह्यांची बेरीज करा बघू आता ह्यांची बेरीज म्हणले तर बेरीजेचं चिन्ह आहे बरं का बेरिजेचं चिन्ह आहे तर मग आता बेरीज करायची म्हटल्यानंतर ना हे जे छेद आहे चार हे सगळंच घ्यायची गरज नाही बेरीज करायची गरज नाही छेदामध्ये जर सारखेसारखं पाना जर असेल तर एकदाच ती संख्या घ्यायची म्हणजे एकदाच चार घेतलं पण अंशामधील सगळ्यांची बेरीज करायला लागणार आहे बघा दोन दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ आट, आठ दोन दहा दहा दोन बारा बारा आलं आता बघा चार एके चार चार ते एकूण बारा एक क्रॉस चेक केलं आहे म्हणजे आपलं उत्तर तीन आलं ते ती बरोबर आहे म्हणजे सहा वेळा बेरीज केल्यानंतर ना उत्तर हे, उत्तर हे। उत्तर तीन येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे सहावा प्रश्न तीनशे सातमध्ये तीन चे सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर झिरो तीन येईल म्हणजे तीन येईल तर आता काय करायचं आहे म्हणजे काय सांगितलं तीनशे सातमध्ये तीनशे सात किती वेळा मिळवावे तर का उत्तर आपल्याला झिरो तीन येणार आहे तर काय करायचं आता विद्यार्थी मित्रांनो या आपण उदाहरण दोन पद्धतीनं सोडवणार आहे पहिली पद्धत दाखवतो पहिली पद्धत बघा आता तीन छेद सात आहे ना ते उलटं करा फक्त सात छेद तीन आणि हे जे उत्तर आहे ते सातच्या पुढे ठेवा गुणुले तीन म्हणून मग उत्तर काय आलं बघा सात त्रिक एकवीस छेद तीन तीन एके तीन तीन सत्ता एकवीस सात आलं पण आता हे सात आपलं फायनल आन्सर नाही तर का नाही तर एकूण किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तीन ये तीनशेच सात असं जर आपण सात वेळा मांडलं तर उत्तर आपलं तीन येते पण ऑलरेडी इथं तीनशेच सात एकदा दिलेलं आहे त्याच्यामुळं एक आपल्याला वजा करावं लागणार आहे मग एक वजा केलं की सहा वेळा अजून मिळवावं लागेल तर आपलं उत्तर झिरो तीन येईल किंवा तीन म्हटलं तरी चालेल तीन येईल आता ही पद्धत एक झाली आता पद्धत दुसरी बघा विद्यार्थी मित्रांनो पद्धत दुसरी कशी आहे तर हे तीन शेत सात आहे तसं घ्या मांडून तीन शेत सात मध्य आहे म्हणून ल आधी घ्या परत तीन शेत सात आता किती वेळा आले किती वेळा म्हणून गुणवले एक्स मानाय मानायचं आहे कारण किती वेळा हा प्रश्न आहे म्हणून एक्स मांडलं बरोबर उत्तर काय आलं आपलं तीन मिळवाय म्हणजे उत्तर तीन येईल म्हणून बरोबर उत्तर तीन दिलं तर यानंतर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक्स आलं बरोबर तीन आता इथं तीन छेद सात गुणुले एक्स आहे तर हे इथं अधिक असल्यामुळे इकडे वजा होणार आहे वजा तीन छेद सात वजा तीनशे सात झालं मग आता बघा सात त्रिक एकवीस वजा तीन छेदामध्ये सात परत काय येतं आहे तीन छेद सात गुणुले एक्स एकवीसमधून तीन गेले अठरा छेद सात हे आहे तसं मांडा तीन छेद सात गुणुले एक्स ही स्टेप झाली कंप्लीट त्याच्यानंतर काय करायचं आता आता बघा इथं तीन एक्स आलं आणि छेद सात आता या ठिकाणी गुणुले आहे म्हणून मी इकडं गुणुलेच करणार आहे फक्त उलटं करणार आहे बघा आता एक्स ठेवणार आहे तसं ही जी संख्या आहे तीन छेद सात ती बरोबरचे इकडे अठरा छेद सातच्या इकडे उलटी करणार आहे मग केले बघा अठरा छेद सात गुणुले सात छेद तीन बघा आता सात एके एक सात सात एके एक सात तीन एके एक तीन तीन सक अठरा सहा छेद एक आला आपलं सहा एके एक सहा एक एक, एक। पण छेदामधल्या एकाची काही आपण व्हॅल्यू धरत नाही त्यामुळं सहाच हे आपलं उत्तर आहे ही होती पद्धत एक आणि ही पद्धत दुसरी समोर जो प्रश्न दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे बघा सातवं उदाहरण आता तीन पूर्णांक चार छेद दोन आहे इथं चार पूर्णांक पाच छेद पाच आहे या ठिकाणी तीन पूर्णांक दोनशे सहा आहे फक्त बेरीज करायची आहे आपणास काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बेतरीक सहा अधिक चार छेद आहेत असा सा। सा। चार पंच वीस अधिक पाच छेदामध्ये पाच आहेत असं साहित्रिक अठरा अधिक दोन छेदामध्ये सहा आहे तसं सांचार दहा छेदामध्ये दोन अधिक पंचवीस छेदामध्ये पाच अधिक अठरा दोन वीस छेदामध्ये सहा भाग जातोय बघा बे के बे बेपंचे दहा पाच एके पाच पाचापाचा पाचा पंचवीस बे त्रिक सहा बेन दहाय वीस पाच छेद एक अधिक पाच छेद एक अधिक दहा छेद तीन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छेद सामान करायचं आहे म्हणून मी तर तीन देणार तीन एके तीन मग खाली तीन दिली की वरती पण तीन द्यावं लागणार आहे मला या ठिकाणी पण तीन वरती पण तीन द्यावं लागणार आहे दिल्यानंतर ना बघा पाच त्रिक पंधरा या ठिकाणी मांडतो पंधरा तीन एके तीन अधिक पाच त्रिक पंधरा तीन एके तीन अधिक दहा छेद तीन या ठिकाणी छेद समान आहे म्हणून मी तीन आहे तसं ठेवलं पंधरा दोन्ही तीस आणि दहा चाळीस म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे चाळीस छेद तीन याला जर तुम्ही भाग दिला तर दशांश पूर्णांकामध्ये आपलं उत्तर येईल कसं येईल ते बघा मी दशांश पूर्णांकामध्ये सुद्धा काढून दाखवतो का चाळीस छेद तीन आहे ना तीन एके तीन तीन एके तीन राहायला एक दहा आलं तीन त्रिक नऊ परत राहायला एक पॉईंट दिला तीन त्रिक नऊ बरं दे गेला परत पॉईंट दिला तीन तरी नऊ म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये आपलं उत्तर काय आलं तेरा पॉईंट तेहत्तीस हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्हाला प्रश्न दिसत असेल या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आठवा प्रश्न एका संख्येच्या एक शेत पाचच्या पाचशे दोनमध्ये शंभर मिळविल्यास तीच संख्या भेटते तर ती संख्या कोणती तर आपल्याला ती संख्या म्हणजे एका संख्येच्या त्याला आपण एक्स मांडलं आहे कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून गुणुले एक छेद पाच आता चा ना जिथं चा येईल तिथं गुणाकार घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो च्या ची जिथं असेल तिथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असतं गुणुले पाच छेद दोन मध्ये म्हणून आपल्याला मिळवल्या शंभर मिळवल्यास म्हणून बेरीज केलं बेरीज शंभर बरोबर तीस संख्या भेटते म्हणजे फायनल उत्तर आपल्याला काय माहिती तीस संख्या मिळते म्हणून एक्स ठेवलं तर आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या पाचने आणि या पाचला भाग जातो आहे म्हणजे छेदातल्या पाचने अंशातल्या पाचला भाग जातो आहे भाग याला आता राहिलं काय एक्स गुणुले एक्स एक्स गुणुले एक गुणुले एक मग आपण काय करणार एक एक्स म्हणजे एक्सच लिहिणार एक्स लिहिलं आणि छेदामधलं बे के बे दोन आलं आधिक शंभर बरोबर एक्स या ठिकाणी बघा आता काय करायचं आहे दोनने ने शंभरला गुणायचं आहे शंभर दोन्ही दोनशे एक्स अधिक दोनशे छेदामध्ये दोन, दोन, दोन बरोबर एक्स मग काय करायचं त्यानंतर ना बघा विद्यार्थी मित्रांनो परत काय केलं आता आपण हे दोन आहे ना दोन ते आपल्याला या साईडला न्यायचं आहे या साईडला नेलं गुणाकारामध्ये जाणार म्हणजे छेद इकडे जर छेद असेल डाव्या साईडला तर उजव्या साईडला गेल्यानंतर ना गुणाकार होतं आणि उजव्या साईडला जर छेदामध्ये असेल तर डाव्या साईडला गुणाकारामध्ये होतं तर आता बघा या ठिकठिकाणी गुन्हा छेदामध्ये तर गुणाकारामध्ये जाणार एक्स अधिक दोनशे बरोबर दोन एक्स मग काय करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही अधिक दोनशे आहे आणि ते एक्स आहे हे एक्स मी इकडे नेणार आहे दोनशे बरोबर दोन एक्स आता हे एक्स इथं अधिक एक्स आहे म्हणून इकडं वजा एक्स होणार आहे वजा एक्स मग दोनशे बरोबर दोन एक्समधून एक एक्स गेले एक्सच या ठिकाणी जरी एक्स दिलं असलं तरी इथं व्हॅल्यू एक असतं लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्रांनो एक असतं पण आपण एक लिहित नाही एक्सच लिहित असतो म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला दोनशे म्हणजे एका संख्येच्या ही संख्या कुठले आहे दोनशे ही संख्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्हाला जो स्क्रीनवर प्रश्न दिसतो आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला जेणेकरून तुमची संकल्पना क्लिअर होणार आहे आणि कसं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही उत्तर चुकले तर चुकून द्या विद्यार्थी मित्रांनो कारण चुकातूनच माणूस शिकत असतो त्यामुळे प्रयत्न करा आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न तुम्ही तुम्हाला जे दिलेले आहेत आम्ही त्याचं कारण असं आहे की गणिताचा फक्त व्हिडिओ बघून तुमची गणिताची संकल्पना क्लिअर होणार नाही आहे तर तुम्हाला सराव करावा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ पॉज करून प्रश्नांची उत्तरं देत चला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकता आमचा व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमच्या काहीही शंका विचारू शकता तसेच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेजसुद्धा करू शकताय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण खूपच सोप्या पद्धतीनं देऊ शकतो बघा गणित काय सांगितलं या पुस्तक एका पुस्तकाचा दोनशे पाच भाग व दहा पाने वाचून झाल्यावर एकशे दहा पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत असा प्रश्न आहे आपणास म्हणजे काय दिलं आहे दोनशेत पाच भाग व दहा पाने म्हणजे दोनशेत पाच भाग वाचला आहे आणि दहा पाने वाचलेत मग असं एवढं वाचल्यानंतर ना एकशे दहा पानं राहिलेत तर बाबा त्या पुस्तकात एकूण किती पाने होती असं विचारलं आहे म्हणजे आपण एक वर्तुळ काढून घेऊ वर्तुळाच्या साह्यानं आपण हा प्रश्न सॉल्व करू एकदम ट्रिक्स आहे खूप सोपे पद्धत हे आहे बघा एक वर्तुळ काढला आपण वर्तुळामध्ये या ठिकाणी दोनशेत पाच आहे म्हणून पाच भाग केले आपण पाच भाग केले की झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच भाग केले आता या पाच भागामध्ये काय सांगितले त्यांनी की बाबा दोन भाग म्हणजे दोनशेत पाच भाग म्हणजे पाच भागांपैकी दोन भाग पानं वाचलेले आहेत आणि वरती दहा पानं वाचलेले आहेत मग आपल्याला काय काढायला सांगितले एकूण पुस्तकाची पाणी काढायचे म्हणजे पाच भाग असणार आहेत दोन भाग ऑलरेडी गेलेत पाच भाग असणार आहेत म्हणजे दोन भाग बघा दोन भाग जर हे असले हे दोन भाग असले हे दोन भाग वाचलेत वरती दहा पानं वाचलेत त्याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला मग आता आपण काय करायचं आहे किती भाग राहिले पाच भागापैकी एक दोन तीन भाग राहिलेत तीन भाग बघा दहा अधिक एकशे दहा बरोबर एकशे वीस म्हणजे तीन भागाची किंमत किती आले एकशे वीस म्हणजे एकशे वीस पाने तीन भागामध्ये किती पाने आहेत एकशे वीस पाने आहेत तर एकूण पाच भागामध्ये किती पाने आहेत असं मांडून घ्या पानांच्या खाली प्रश्नचिन्ह आलं पाहिजे कारण आपल्याला पाने काढायचे आहेत आणि जे भाग दिले आहेत भागाच्या खाली भाग झाला पाहिजे म्हणजे तीन भाग तीन भागामध्ये किती पाने आहेत एकशे वीस तीन भागामध्ये एकशे वीस तर पाच भागामध्ये किती असं मांडून घ्यायचं आहे मांडल्यानंतरनं तिरकस गुणाकार केला बघा काय करायचं का आहे आता विद्यार्थी मित्रांनो या पाचला एकशे वीससोबत गुणायचं आहे आणि या प्रश्नचिन्हाला तीनसोबत गुणायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे आणि लक्षात ठेवा प्रश्नचिन्हाबरोबर ज्याचा गुणाकार असेल तिरकस गुणाकार ती संख्या छेदामध्येच घ्यायची आहे मग पाच गुणले एकशे वीस पाच गुणुले एकशे वीस छेदामध्ये तीन प्रश्नचिन्हाची आपल्याला किंमत काढायची आहे मग प्रश्नचिन्हाबरोबर जे असेल ते छेदामध्ये घ्यायचे घेतलं आता बघा तीन बाराला भाग जातो आहे भागालवा तीन एके तीन तीन चौक बारा म्हणजे किती आलं पाच गुणुले चाळीस छेदामध्ये घ्यायची काही गरज नाही पाच चौक वीस म्हणजे दोनशे आपलं उत्तर आलं आहे म्हणजे दोनशे पाने या पुस्तकामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो नवव्या प्रश्नासारखाच हा दहावा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सॉल्व करा आणि बघा ट्राय तरी करा नाही जमलं तर आता आपण सोडवून देणारच आहे बघा तर आता एका पुस्तकाचा छेद आठ भाग व पंचवीस पाने वाचून झाल्यावर दीडशे पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत तुम्ही उत्तरच काढलं असेल याचं नसेल काढलं तर ब बघा कशा पद्धतीने याचं उत्तर काढायचं होतं एका पुस्तकाचा छेद आठ आता छेदामध्ये जे आठ आहे म्हणजे आठ भाग असणार आहे आठ भागापैकी तीन भाग काय म्हटलं मी आठ भागापैकी तीन भाग पाने वाचलेले आहेत आणि त्याच्यावरती पंचवीस पाने वाचलेले आहेत मग आपणास काय काढायचं आहे एकूण पानं काढायचे आहेत म्हणजे जे आठ आहे त्याच्याबरोबर आपलं रेशो आला पाहिजे म्हणजे तीनशे सहा आठचा रेशो आहे ना तर आठचं आपल्याला उत्तर आलं पाहिजे मग बघा मी काय करतो आठ भाग करून घेतो एका वर्तुळाचं आठ भाग करतो आठ भाग करतो हे झाले चार भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ भाग केले आता आठ भागापैकी त्यांनी सांगितले काय तीन भाग पुस्तकं वाचलेले आहेत मग तीन भागावर मी डॉट देतो ए, ए तीन भाग वाचून झालेला आहे आता राहिलेले कोरे जे दिसतात तुम्हाला म्हणजे कोरे किती भाग राहिलेत एक दोन तीन चार पाच पाच भाग राहिलेत मग तीन भाग झाले मग तीन भागामध्ये तीन, भागा 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 तीन भाग आहेत आणि पाच भागामध्ये किती पाने आहेत आपण चेक करूया बघा पंचवीस पाने वाचून म्हणजे पंचवीस असणार आहे याच्यामध्ये कारण आपण तीन भाग झाले जे पंचवीस पाने झाले होते धरलेलं नाही म्हणून पंचवीस अधिक दीडशे बरोबर एकशे पंच्याहत्तर आता जे एकशे पंच्याहत्तर आले तेच पाच भागाचे पानं असणार आहेत म्हणून पाच बरोबर एकशे पंच्याहत्तर पाच भागाची पानं आहेत म्हणून एकशे पंच्याहत्तर मग आपणास उत्तर काय काढायचं आहे आठचं काढायचं आहे म्हणून आठ खाली घेतले आणि प्रश्नचिन्ह दिलं कारण पाने काढायचे आहेत लक्षात ठेवा पानांच्या पानंखाली आणि भागच्या भागखाली म्हणजे पाच भाग भागाचं आपल्याला एकशे पंच्याहत्तर पानं मिळाल्यात मग आठ भागाची पाने किती असं विचारलं आहे म्हणजे आठ भागाचं पानं काढायचे आहेत खूपच सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्हाला नक्कीच समजणार आहे याचा तिरकस गुणाकार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला सांगितले की प्रश्नासोबत ज्याचा गुणाकार असेल तिरकस गुणाकार ज्याचा होतो आहे ती संख्या छेदामध्ये घ्यायची आहे मग मी आता ही पाच प्रश्नचिन्हाबरोबर पाच गुणणार आहे मग ते छेदामध्ये पाच घेतलं आणि इथं क्वेश्चन मार्कचं आहे समजून चाला क्वेश्चन मार्कचं आपल्याला उत्तर काढायचं आहे मग आठ गुणुले एकशे पंच्याहत्तर मी या पाचनं एकशे पंच्याहत्तरला भाग जातो आहे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा राहिले दोन पाचपाचा पंचवीस म्हणजे काय आलं आठ गुणुले पस्तीस आता आठ गुणुले पस्तीस याचा गुणाकार केला पंचे चाळीस चाळीसला शून्य हातशेला चार आठ त्रिक तरीक चोवीसन चार अठ्ठावीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे दोनशे ऐंशी हे आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं नसलं तर लक्ष द्या परत एकदा इथं तीनशेत आठ भाग व पंचवीस पाने वाचून झाले झालेत म्हणजे यांची पंचवी म्हणजे तीनशेत आठ आणि पंचवीस पानं वाचून झालेत आणि शिल्लक किती राहिले आहेत दीडशे पानं शिल्लक राहिलेत मग छेद आठ म्हणजे आठ भागांपैकी तीन पानं वाचून वरती पंचवीस वाचलेत वाँच म्हणून मला आठ भाग करायचे आठ भाग केले एका वर्तुळाचे आठ भाग केले तीन पानं वाचलेत म्हणून तीन ठिकाणी तीन त्रिकोणामध्ये मी डॉट डॉट दिले तीन भागांमध्ये राहिले पाच भाग मग पाच भागाची किंमत आपल्याला मिळाली पंचवीस आणि हे दीडशे एकशे पंच्याहत्तर झाली मग पाच बरोबर एकशे पंचाहत्तर तर टोटलचे आपल्याला काढायचे आहे एकूण किती पाने होते म्हणून आठ बरोबर प्रश्नचिन्ह मग प्रश्नचिन्ह म्हणजे आठ कशाच्या खाली घेतले भागाच्या खालीच घेतले बरं का आणि प्रश्नचिन्ह दिलं मी पानांच्या खाली कारण पानंच विचारले किती पाने विचारलेत पुस्तकात एकूण किती पाने आहेत म्हणून मी प्रश्नचिन्ह दिलं तिरकस गुणाकार केला प्रश्नचिन्हाचा जर प्रश्नचिन्हाबरोबर ज्याचा गुणाकार असतो ती छेदामध्ये घ्यायचा आहे आठ गुणले एकशे पंच्याहत्तर आठ गुणले पस्तीस बरोबर दोनशे ऐंशी आपलं उत्तर आलेलं आहे अकरावा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बोर्डमास रूलनुसार सोडवायचा आहे कारण गुणले अधिक आणि भागाकार तर या तिन्ही चिन्हांमध्ये अदोगर भागाकार करायचा आहे सात छेद नऊ भागकार काढायसाठी आपल्याला गुणिले ही संख्या उलटी म्हणजे अंशामध्ये छेदाची संख्या आणि छेदामध्ये अंशाची संख्या येणार आहे नऊ छेद सात बघा नऊ एके नऊ नऊ एके नऊ सात एके सात सात एके सात भाग गेला पर त्यानंतर इकडं गुणाकार आहे म्हणून काय केलं आता मी मला माहीत आहे सात गुणुले नऊ याचं काय होणार आहे आता जर मी असं केलं सात गुणुले सात छेद नऊ गुणुले एक छेद एक सात एके सातच येणार आहे अण्ण एके नऊच येणार आहे मग परत काय करायचं आहे आपणास बेरीज करायला सांगितलं बेरीज मग बेरीज किती आहे सात छेद नऊची बेरीज आहे सात छेद नऊची बेरीज आहे मग छेद समान आहे म्हणून मी आहे तसं छेदामध्ये नऊ ठेवलेलं आहे आणि वरती फक्त सात आणि सात चौदा यांची बेरीज केलेली आहे सात अधिक सात म्हणजे चौदा छेद नऊ हे आपलं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा तसेच आपल्यासारखे जे गरजू विद्यार्थी आहेत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ सिरीज पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा तसेच विद्यार्थी मित्रांनो जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद